इकडे मी बासमती तांदूळ अर्धा कप घेतले आहेत. ह्याला स्वच्छ धुवून घेऊया 2-3 वेळा. आज आपण ओडिसा रेसिपी बनवणार आहोत पकाल भात याची. हे पहा 3-4 वेळा मी हे धुवून घेतले. अर्धा तास आपण ह्याच्यात पाणी घालून ह्याला भिजवून ठेवूया. याप्रमाणे ही रेसिपी ओडिसाची आहे. भात शिजून घेऊया आपण. आता त्यासाठी पाणी घालूया इकडे. हे तांदळातलं पाणी काढून घेऊया. अर्धा तास झाला तांदूळ भिजतात आहेत. याप्रमाणे चवीनुसार मीठ घालूया. पाणी उकळले आता आपण हा तांदूळ घालून घेऊया त्यात आणि भात शिजवून घेऊया. बघूया भात शिजलाय का. अजून 2 मिनिटं होऊ देऊया. भात शिजला आहे. त्याला आपण आता गाळून घेऊया. याप्रमाणे ह्या पाण्याचा आपण वापर करणार आहोत. तडक्यासाठी आपण तेल गरम करूया. यामध्ये आपण ही भाताची पेस्ट घालूया अर्धा कप. भात घालूया. एक पळी दही घालूया. मिक्स करूया. हे पाणी घालून घेऊया अजून भाताचं. याप्रमाणे छान असं मिक्स करूया. आणखीन थोडा भात घालूया आपण याच्यात. बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला थोडासा कांदा, एकसारखं सगळं मिक्स करून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घालूया. मिक्स करा. तडका करून घेऊया. तडक्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, हिंग, 4 तुकडे सुक्या मिरचीचे, थोडासा कढीपत्ता आणि हा तडका आपण त्याच्यावर घालूया. ओडिसा रेसिपी पकाल भात तयार.
थोडीशा कोथिंबिरीने गार्निश करूया। यामध्ये भाताची पेज घातल्या कारणाने मीठ गरज असेल तरच वापरावे, अन्यथा नको। खूप टेस्टी झालं आहे।